रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये आज एक आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. येथील बंद्यांनी त्यांच्या वेजेस आणि PPC मधून त्यांनी कामं करून केरळमधील पूरग्रस्तांसाठी एक निधी उभा केला आणि तो आज नाशिक रोड कारागृहाच्या मार्फत येथील कलेक्टर साहेबांना एक चेक सुपूर्त केला 1,78,742 रुपयांचा. मनुष्य हा जन्मताच गुन्हेगार नसतो, त्याप्रमाणे त्यांच्याकडून कळत नकळत काही चूक झाली असेल आणि त्यांना एक सुधारण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यांनी एक चांगलं काम केलं आहे आणि एक समाजामध्ये जाण्यासाठी की आम्ही पण एक समाजाचे नागरिक आहे असं त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांनी आज हा चेक दिलेला आहे आणि तो आज कलेक्टर साहेबांना सुपूर्द करण्यात आलेला आहे.